विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा काचे पीतांबर पीतांबर तुलसी हार गळा काचे पीतांबर माझे
ಪೀತಾಂಬರ ತುಳಸಿ ಹಾರಗಳ ಕಾಶ 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 ಪೀತಾಂಬರ ಕುಮಾರಿ
कल्याण कोकिळा मंगलताई गतिर हरि राम कृष्ण नामे Ah
महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान की जय, विठल 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 विठल। ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्री मूर्ति राया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडवेगी, समचरण सरोजम सांद्रणीलं बुदाभं, जगनन हित पाणी मंडलं मंडलानं, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंग करु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, पांडुरंग करु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, कलावज्ञ जियो धरार्थावतारं, कलाकंक तेजोदिकामो दिवक्त्रं, खलाणी शवादापणोदारह दीक्षं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वरं, 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 पावन झालो चराचरी, जन्मांदेस यतुन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट, तेने ब्रह्मरिदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरय, तेजो वारी मृदं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेण सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि विठ्ठल 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 विठ्ठल। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुकदास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री चरणन में वास, राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम, जय जय श्री राधा रमन, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर, विठल 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 विठल। साजरी हृदय मंदिरी स्मरा करे आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी
कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला आळंदी निवासी महावैष्णव माऊली ज्ञानोबराई माऊलींचा तीन चरणाचा नामाचं महात्म्य प्रतिपादन करणारा किंवा सर्वसामान्य जीवाला महत्वाचा बोलाचा उपदेश करणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या अथक सहकार्यानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य महिला अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी झालं. वैकुंठवासी सद्गुरू मास्तर बाबा खायदेकर गुरुवरी हबप ब्रह्मलीन ज्ञानेश्वर माऊली वैकुंठवासी हबप घनशन बाबा यसगाव हबप खानदेशरत्न प्रेममूर्ती तुकाराम महाराज जीवूरकर अध्यक्ष मास्तर बाबा संस्थान खायदे आणि श्री हबप नामदेव महाराज भोगीर माऊली महाराज संस्थान शेलारनगर तसेच समाज प्रबोधनकार सौ संजीवनीताई गडाख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली फार सुंदर नामसप्ताहाचं आयोजन नियोजन आज या ठिकाणी झालं. तुमच्या या नामसप्ताहाला 17 वर्ष पूर्ण झालं. 18व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि या 18व्या वर्षातली द्वितीय दिवसाची कीर्तन पुष्प गुंपण्याची सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमादरणीय आमच्या माझ्या भगिनी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की ताईंचे नियोजन हमेशा यूट्यूबला आणि नवे नवे 2-3 कार्यक्रम करण्याचाही सुयोग आला. पण अतिशय अप्रतिम ज्यांचं नियोजन असतं आदरणीय आमच्या संजीवनीताई आणि त्यातल्या त्यात एवढं महत्त्वाच्या परेडमध्ये एका गावी 7 दिवस राहणं कीर्तनकाराला तरी अशक्य आहे हो. पण वस्तुस्थितीनं तुमच्या गावावरचं प्रेम म्हणावं लागेल किंवा तुमच्या गावातल्या लोकांवरती आदर्श अतिशय ताईंचं प्रेम म्हणावं लागेल की एवढ्या महत्त्वाच्या परेडमध्ये देखील तुमच्यासाठी आदरणीय ताईंनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. एक नाही तर 7 दिवस ताई या परेडमध्ये तुमच्या गावामध्ये आहेत. वस्तुस्थितीनं अतिशय सुंदर नियोजन आहे कारण नियोजनाची दृष्टी प्रत्येकालाच असते असं मात्र नाही आहे. सप्ताहासाठी स्टेज कसा असावं मंडप कसा असावा वाजवणारे गाणारे कसे असावे नवे नवे ज्या वातावरणामध्ये कीर्तन होतंय त्या वातावरणाची अनुकूलता कशी असावी ही नियोजनाची दृष्टी वस्तुस्थितीनं ताईंना आहे. एवढं गोड नियोजन झालं. येसगावची कीर्तनं मी फक्त यूट्यूबला बघत होते पण आज प्रत्यक्षात मलाही या ठिकाणी येण्याचा योग आला. भैयाजींच्या माध्यमातून खूप काही दूर दूरपर्यंत हे कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचले आणि अतिशय सुंदर नियोजन तुमचे गावकरी मंडळी करतायत. वस्तुस्थितीनं ही नियोजनं फार महत्वाची असतात. नाही तर काही गावात आम्ही कीर्तनाला गेलो कीर्तनकारानं मागावं गूळ पखवादेवाल्या महाराजांनी मागावं कणिक काही काही इतके हुशार असतात त्यांना देतात गूळ आणि आम्हाला देतात कणिक. पण इथं तसं नाही आहे. गूळ मागितला की गूळच भेटणारा हा नामसप्ताह आहे म्हणून अतिशय सुंदर प्रकारे माझ्या माता भगिनी हा महिला कीर्तन महोत्सव आहे आणि या महिला कीर्तन महोत्सवातली द्वितीय दिवसाची सेवा माझ्याकडे आहे. परम आदरणीय महाराजजी वाजवायला आहेत की ज्यांचं वाजवणं अतिशय गोड आहे. एवढं सुंदर सिंहासन आहे त्यांना बाबा लग्न झालं का भेटलं नसेल किंवा भेटणार नाही एवढं सुंदर सिंहासन तुम्हाला वाजवण्यासाठी आहे. तरी वस्तुस्थितीनं मी प्रथमच आज हा योगायोग बघते की कीर्तनकाराला सुद्धा सिंहासन. पण चला अतिशय सुंदर आयोजन नियोजन आज या नामसप्ताहाचं झालं आणि द्वितीय दिवसाची कीर्तन पुष्प गुंपण्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आदरणीय ताईंच्या वतीनं माझ्याकडे आली. सर्व महाराष्ट्रातल्या नामवंत कलाकार गायक या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमच्या मंगलताई असतील नंदिनीताई असतील मधल्या ताई असतील इकडल्या पल्लवीताई बाजूच्या ज्योतीताई विणेकरी मावशी आमच्या चोपदारणी मगाशी माझ्याकडून नामोल्लेख राहून गेला. एवढं सुंदर आयोजन नियोजन आणि या नियोजनातली द्वितीय दिवसाची सेवा आहे. मला ठाऊक आहे एकाचं नाव घेतलं की एकाचं नक्कीच राहून जातं म्हणून संप्रदायाच्या नियमानं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
चरणावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र अभिवंदन करते आणि सेवेला सुरुवात करते. आजच्या या नामसप्ताहाच्या सेवेसाठी मी अभंग निवडला माझ्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा आहे. आणि या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबराय उपदेश करतात. लक्ष द्या, उपदेश करत असताना उपदेश करणाऱ्याची जात महत्वाची नाही, उपदेश करणाऱ्याचं वय महत्वाचं नाही, तर उपदेश करणाऱ्याचा उपदेश फार महत्वाचा आहे. एखाद्या वेळेला एखादा पती रोजच लेजिम खेळत जर घरी येत असेल तर शहाण्या पतीनं त्याला उपदेश केला पाहिजे. जसं गोस्वामी तुलसीदासजींची पत्नी रत्नावली, तुलसीदासजी पत्नीवर तर एवढे आसक्त आहेत की पत्नीशिवाय ते राहूच शकत नाही, एवढे पत्नीवरती त्यांचं प्रेम होतं. काही कारणास्तव पत्नी माहेरी गेली तर गोस्वामी तुलसीदासजी त्यांना बेचैन झालं, त्यांनी जाण्याचं ठरवलं. नदी दोही थड्या भरून वाहते आहे पण नदी पार करून तुलसीदासजी पोहोचले. उंच ठिकाणी राहत होती तरी त्या ठिकाणी पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर रात्रीच्या वेळेला सौभाग्य आपल्या समोर पाहिलं, पत्नीनं पाथरीवरती थाप टाकली, स्वामी मालक अहो एवढ्या रात्रीच्या प्रसंगामध्ये तुम्ही माझ्या जवळ पोहोचलात, याच कारण तुलसीदासजी सांगतात माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पण स्वामी इथपर्यंत आलात कसे, अगं तूच तर माझ्यासाठी त्या ठिकाणी नाव पाठवली, जाऊन पाहिलं तर माऊली नाव नाही तर एका प्रेतावरती बसून तुलसीदासजी आले. बरं ठीक आहे, पण तुम्ही वरती आलात कसे, सांगितलं अगं तूच तर माझ्यासाठी दोर टाकला, जाऊन पाहिला तर दोर नाही एक विषारी सर्प होता. तिनं आपल्या सौभाग्यावर हात टाकला आणि परमेश्वराला म्हणते, हे परमेश्वरा तुझे उपकार मी कधी विसरणार नाही, तुझी अनंत अशी कृपा आहे की माझं सौभाग्य तू माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोच केलं. पण आता मात्र पतीला बोलते, स्वामी मालक अहो तुम्ही माझ्यावरती प्रेम करताय म्हणून त्या ठिकाणी तुम्ही रात्रीचा वेळ असताना देखील प्रेतावरती बसून नागाला धरून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. अहो मी दिसायला सुंदर आहे म्हणून स्वामी तुम्ही माझ्यावरती प्रेम करता मला मान्य आहे, पण मला बनवणारा माझा परमात्मा किती सुंदर आहे. क्यधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. ओ माझ्यावरती एवढं प्रेम करण्यापेक्षा माझ्या परमेश्वरावर भगवंतावर प्रेम जर केलं तर तुम्ही या भवसागरातून तरुण जाल. विठ्ठल 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 करत असताना उपदेश करणाऱ्याचा अधिकार काय आहे हे अति महत्वाचे. आणि म्हणून आजच्या या अभंगामध्ये महावैष्णव माऊली ज्ञानोबराय उपदेश करतात की माऊलींचा जर अधिकार पाहू गेलो तर माऊलींचा माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार आहे की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर हा माऊलींचा अधिकार आहे. किंवा चालविली जडविंती हरली चांग याची भ्राती. माझ्या तुकोबरांचा अधिकार जर पाहू गेलो तर संत महापुरुषांचा अधिकार आहे. तुकोबरांच्या जीवनातला प्रसंग आहे, जगद्गुरु तुकोबराय एक दिवस भजन करत असताना गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी प्रसंग रचला आणि एका स्त्रीला वनामध्ये पाठवलं. तुकोबराय भजन करत असताना ती स्त्री आत्महत्या करण्यासाठी आलेली. तुकोबरांनी तिच्याकडे पाहिलं आणि त्या स्त्रीला प्रश्न केला, कागबाई तू या ठिकाणी वनामध्ये आली कशा करिता? तिनं सांगितलं, महाराज पोटामध्ये जो गर्भा वाढतो आहे ना तो व्याभिचारातून निर्माण झाला. नाव घ्यावं कुणाचा हा माझ्या समोर प्रश्न आहे. आणि मग सहज तुकोबाराने सांगितलं, बाई तुला कुणाचं नाव घ्यावं वाटत नसेल तर घेऊ नको, तू माझं नाव घे पण आत्महत्या मात्र करू नको. त्या बाईनं सगळं सोडून दिलं, रान सोडून दिलं, वन सोडून दिलं, पळत गावात आली आणि जोर जोरानं वरडून सांगू लागले, हो त्या ठिकाणी मला गर्भधारणा झाली ती केवळ तुकोबामुळे, केवळ तुकोबामुळे. आणि मग गावातले लोक म्हटले, अरे एवढं नीच कृत्य केलं, या तुकोबाची आपण गाढवावरती धिंड काढू. तुकोबऱ्यांना गाढवावरती बसवलं. मिरवणूक गाजत वाजत तुकोबऱ्यांच्या घरासमोर आली. घरामध्ये पत्नी बसलेली, अरे आवाज कशाचा येतोय म्हणून बाहेर येऊन पाहिलं तर तुकोबरा एका गाढवावरती बसलेले. ती समोर आले, ओ मालक तुम्ही गाढवावर? तुकोबराय सांगतात, अगं आवले तुझ्या आई बापानी फार थाटामाटात आपलं लग्न करून दिलं पण पैसे नसल्यामुळं आपण वरात काढू शकलो नाही. मग गावकऱ्यांनी विचार करून जर आपली वरात काढली तर तू रागवते कशाला?
तिनं सांगितलं तुको बरा तुमच्या डोक्याला वेड बीड लागलं की काय म्हणले बरा ठीक आहे गाढवावरती असते का मग अवघ आवले असते कशावर अहो तुको बरा वरात ही घोड्यावरती असते अग मग हे गाढव असलं म्हणून काय झालं तुको बऱ्याने अधिकार शक्तीनं की गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे अधिकार जर आपण पाहू गेलो तर नातरायांचा अधिकार की श्रीखंड्या चंदन उगळोनी करी धोत्रे गंगा तिरी धूतसे किंवा कावडीने पाणी जागरी चक्र पाणी कावडीने पाणी जागरी चक्र चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय हा अधिकार हे अधिकार माझ्या संत महापुरुषांचे आहे आणि म्हणून अधिकार संपन्न संत महापुरुष या समाजाचा उद्धार झाला पाहिजे. अज्ञानद असणारा समाज नको त्या मार्गाला जाऊन आपलं जिंदगी जीवन बर्बाद करण्यापेक्षा या समाजानं योग्य मार्गावर चालावं यासाठी संत उपदेश करतात. कारण माझ्या वारकरी संप्रदायातले संत एकत्र आले, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले आणि सिद्धांत कोणता सापडला तर देती रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा आदौ मध्ये कथा शंते
हरी ही सर्वत्र प्रियते। मग काय हरकत आहे, ज्ञानोबर आहे, तुकोबारांनी सांगितलं रे कशाला शास्त्र दुंडळत, चहू वेदी जाण सही शास्त्री कारण अठराही पुराण वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण। म्हणून हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा पुण्याची गणना। नामदेवराय सांगतात की नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखी नाही याचे तुकी तुझ कोणी। एकनाथ महाराज सांगतात की आवडीने भावे हरिनाम गीसी तुझी चिंता त्याची सर्व आहे। तुकोबारांना विचारलं तुमचं काय मत आहे, तुकोबाराय सांगतात अरे मी सुद्धा सांगतोय सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। सगळेच संतांनी नामचिंतनाला महत्व दिलं आणि मग काही साधक माऊलींकडे आले, माऊली आम्हाला वाटतं हो की आमचा उद्धार झाला पाहिजे, कारण हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीशिवाय नामचिंतनाशिवाय देहाचा उद्धार नाही होऊ शकत। कारण सत्ययुगामध्ये भगवंताची प्राप्ती ध्यानधारणा केल्याने होत होती, त्रेतायुगामध्ये भगवंताची प्राप्ती यज्ञादी कर्माने होत होती, द्वापारयुगामध्ये भगवंताची प्राप्ती पूजा अर्चा केल्याने होत होती, पण या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देव भेटी। कारण गोस्वामी तुलसीदास जी सांगतात कि कलियुग केवल नाम धारा सुमिरा सुमिरा नारा उतरा पारा श्री राम जय जय राम। या कलियुगामध्ये आपला उद्धार व्हावा असं जर वाटत असेल, भागवतकारांनी सुद्धा सांगितलं की यत्फलं नास्ति तपसान योगेन समाधिनः तत्फलं लभते सौम्यक कलौ केशव कीर्तनात। यासाठी महाविष्णू माऊली ज्ञानोबारांकडे साधक गेले, माऊली अनेक संत महापुरुष सांगतात नामचिंतन करा, कारण नामचिंतन केल्याशिवाय कलियुगात आपला उद्धार होणार, आम्हाला ते मान्य आहे, पण सांगा की कुठल्या देवतेचं चिंतन केल्याने आमचा उद्धार होईल। महाराज सांगतात तेच तर सांगतोय अभंगाचं, रामकृष्ण नामे Hey।
जोरदार टाळ्या वाजवा यांच्या सगळ्यांसाठी अतिशय अप्रतिम प्रेमाने तो वाजवा जणू काय हातून मारा गेला. तुमच्या एवढ्या लोकांच्या टाळ्यांचा आवाज असा कडकडाटीत पर्यंत पोहोचला पाहिजे, पण चला हरकत नाही, अतिशय सुंदर चाल गायली. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी. महावैष्णव माऊली ज्ञानोबरायला साधकांनी प्रश्न केला, माऊली वस्तुस्थितीनं 33 कोटी देव असताना तुम्ही आम्हाला राम आणि कृष्णच का म्हणायला सांगितलं? कारण विचार जर केला तर लोकांची शंका ही बरोबर आहे, परंतु कधी कधी तरी आम्हाला मरेपर्यंत कुणाची भक्ती करावी, कुणाचं दासत्व करावं हे मरेपर्यंत कळत नाही. आयुष्यभर आमचं याच्यातच निघून जातं, हा बाबा भारी का तो बाबा का त्याची माळ भारी, हा बापू भारी का तो बापू भारी, तो देव भारी. मरेपर्यंत आम्हाला लिंक लागत नाही की नेमकं भक्ती करावी कुणाची. पण एक गणपतीचा सेवक होता, तो खूप गणपतीची सेवा भक्ती करायचा, चतुर्थीचे उपवास करायचा आणि उपवास त्या ठिकाणी पूजा करून गणपती बाप्पाला स्थानापन्न करून पूजा करून त्या ठिकाणी भोजन करायचा. ऐका बरं. आणि एक दिवस त्यानं गणपती बाप्पाला सिंहासनावर आरूढ केलं, धूप दीप सडा सारवण केली, रांगोळी काढली आणि गणपती बाप्पाची आरती चालू केली. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आरती सुंदर चालू झाली आणि आरती चालू असताना तेवढ्यात एक उंदीर तिथं आलं. आल्यानंतर त्यानं गणपती पुढला मोदक पळवला. आता हे गणपतीचं जे सेवक होतं ना, ते त्या उंदराकडेच पाहत राहिला. अरे म्हणला, एवढा मोठा ढेरीचा इथं ढेर घेऊन बसला आणि ते एवढं एवढं उंदीर आलं आणि त्यानं मोदक पळवला तरी हे त्याचं काहीच बिघडू शकलं नाही. अरे कशाचा गणपती देव, म्हणला देव तर उंदीरच आहे. दुसऱ्या दिवशी त्या गणपतीच्या सेवकानं उंदीर पकडवला, सिंहासनावर बसवलं, सडा सारवण धूप दीप लावलं आणि त्या उंदराची आरती चालू केली. तुम्हाला येते का? नसन येत आता पाठ पडून. जय देव जय देव जय उंदीर मामा, तुझ्या कष्टाची ओ काय पावे सीमा. रात्री उनी करीचा ताट, गाडग्या मडक्यात तुमची खटपट. आरती चालू झाली त्या उंदराची. आता प्रगती बोकाला कशी सहन होईल? बोका म्हणला, अरे एका मिनिटात आपण याचं ऑपरेशन करतो, याचा एवढा थाट त्या बोक्याला नाही सहन झालं. त्यानं त्याच्यावरती झेप घातली आणि एका मिनिटात त्या उंदराचं ऑपरेशन केलं. आता यानं पाहिला, अरे म्हणला कशाचा रे हा उंदीर देव, म्हणला देव तो त्या ठिकाणी मांजर बोकाच आहे. त्यानं तिसऱ्या दिवशी बोका पकडवला, सिंहासन केले. आता तुम्ही नका पाहू माझ्याकडं, मला नाही येत ती आरती, अजून माझी पाठ करणं बाकी. आरती चालू झाली महाराज त्या बोक्याची. आता बोक्याची आरती चालू झाली पण ते कुत्र्याला नाही सहन झाला. अरे एका मिनिटात त्याचं आपण ऑपरेशन करतो, टरटर फाडतो, त्याचा एवढा थाट. त्या ठिकाणी बोक्याची पूजा चालू असतानाच त्या कुत्र्यानं झेप घातली आणि एका मिनिटात त्या ठिकाणी मांजर बोका फाडून टाकला. मालक आता त्या कुत्र्याकडेच पाहत राहिला, अरे कशाचा रे बोका देव, मला देव तर आपल्या दारातला कुत्राची. मग त्यानं पुन्हा कुत्रा पकडवला, सिंहासनावर बसवलं, धूप दीप त्याची पूजा चालू झाली. आणि पूजा चालू असताना त्या कुत्र्यानं त्याची बायको भाकरी करत होती. एक 3-4 भाकरी टोपल्यात आहे, एक काटवतीत आहे आणि एक तव्यावरती आहे. भाकरी करत असताना तुकोबराय सांगतात, श्वान शिबिके बैसविले. त्याला जरी सिंहासनावर बसवलं पण कुत्र्यानं जर भाकरी पाहिली तर ते सिंहासनावरही थांबत नाही. त्यानं लगेच त्या ठिकाणी टोपल्यामध्ये तोंड घातलं. बायकोला राग आला त्याच्या, त्या जळतं लाकूड उचललं आणि त्या कुत्र्याच्या कंबारडात घातलं. ते क्याव 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 करत पळायला, पण तुम्हाला पण कळलं असेल. ते महाराज बायकोकडेच पाहत राहिले. अरे कशाचा देव, कुत्रा म्हणला देव तर मायाच घरात आहे म्हणला. पण बायको कधीच याच्या नादी लागत नव्हती, कारण तिला माहिती होतं हे मनचंद आहे, हे मला आज देव म्हणून पूजेन आणि उद्या खेटराना हानी. पण ती कधीच त्याच्या नादी लागत नव्हती. तसं मरेपर्यंत काही काहीला कुणाची भक्ती करावी, कुणाचं दास्यत्व करावं हे मरेपर्यंत कळत नाही. पण जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल तर आपला तो एक देव करुणी घ्यावा.
कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी म्हणून संत सांगतात दादा, जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीव सुखणवे. मग महाराज, 33 कोटी देवता असताना तुम्ही आम्हाला राम आणि कृष्णच का म्हणायला सांगतात? महाराज सांगतात याला कारण आहे दादा, राम आणि कृष्ण हे परिपूर्णतम अवतार आहे. मग महाराज, दोनही अवतार कार्याचा जर आपण विचार केला तर दोनही अवतार कार्यामध्ये अतिशय भिन्नता आहे, लक्ष द्या. कारण रामाचं नाव थोडंही वाकडं नाही आणि कृष्णाचं नाव थोडंही सरळ नाही. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म तुम्ही बोलत चला रात्री 12 वाजता. राम एक वचनी एक पत्नी एक बाणी, हा कृष्ण अनेक वचन्या अनेक पत्न्या अनेक बाण्या. रामाचा जन्म झाला तर माऊली सर्वांना आनंद झाला, पण कृष्णाचा जन्म झाला तर सख्या माय बापाला दुःख झालं होतं. अरे कधी तो कंस मामाईल आणि कधी माझ्या बाळाची हत्या करील म्हणून दुःखी, पण रामाचा जन्म झाला त्यावेळेला तुम्हा आम्हाला मानव देहाला आनंद झाला यात मुळीच आनंद नाही, पण सूर्याला पृथ्वीला पर्वताला नद्यांना जंगलांना सर्वांना आनंद झाला. सूर्याला विचारलं, सूर्यदेवा तुम्ही आनंदी का झाला? सूर्यानं उत्तर दिलं होतं, अरे आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे तो प्रत्यक्ष माझ्या वंशात जन्माला येणार आहे म्हणून मी आनंदी. विचारलं गेलं महाराज त्या ठिकाणी जंगलाला, जंगल देवा तुम्ही का आनंदी झाला? जंगलानंही उत्तर दिलं, अरे आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे 14 वर्ष वनवासाला जाणार आहे, पण वनवासामध्ये तो माझ्याच सानिध्यात फिरणार आहे म्हणून मी आनंदी आहे. त्या ठिकाणी पवन देवाला विचारलं, देवा तुम्ही का आनंदी झालात? पवन देवानंही उत्तर दिलं, अरे आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे 14 वर्ष वनवासाला जाणार आहे, रावण त्याची सीता पळून नेणार आहे आणि त्या सीतेला आणण्याकरिता माझा पवन पुत्र हनुमान जाणार आहे म्हणून मी आनंदी. विचारलं गेला, हो पर्वत देवा तुम्ही तर जड आहात, तुम्ही दगड आहात, पण तुम्हाला का आनंद झाला? पर्वतानंही उत्तर दिलं होतं, अरे आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे 14 वर्ष वनवासाला जाणारे, रावण त्याची सीता पळून नेणारे, त्या सीतेला आणण्याकरिता या समुद्रावरती पूल बांधावा लागणार आहे. पर्वत सांगतात, अरे आमच्या मुली नद्या लग्न होऊन सासरी गेल्या म्हणजे समुद्राला जाऊन मिळाल्या, पण तो पूल बांधण्याकरिता आम्हाला उचलून त्या ठिकाणी टाकणार आहे म्हणजे आम्हा बाप आणि लेकीची भेट त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आम्ही आनंदी झालो. मग विशेषत्वाने एवढी भिन्नता असताना देखील राम आणि कृष्णच का म्हणायला सांगतात याचं कारण आहे. राम म्हणलं की तोंड उघडतं आणि म म्हटलं की तोंड मिटतं. राम म्हटलं की आतील विकार बाहेर सप्लाय होतात, पण पुन्हा आतमध्ये येऊ नये म्हणून म म्हणावं लागतं. मग विकार बाहेर सप्लाय झाले की ही हृदय स्वच्छ बनतं आणि अशा हृदयामध्ये कृप कच्छती चित्ताचे आकर्षण करणारी देवता श्रीकृष्ण. मग याला काय करायचं? तर हृदय म्हणतात